कोथळी कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी प्रगती करायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे यशवंत क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांचं प्रतिपादन तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली येथे यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा उद्घाटन व मेंढपाळना एक लाख अठ्ठावीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सत्कार सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य तुंग शाखा नामफलकाचं अनावरण राधानगरी अध्यक्ष सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख कैलास का काळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल पुजारी यशवंत क्रांती संघटना कागल तालुका अध्यक्ष संदीप हजारे कोल्हापूर जिल्हा संघटक श्रावण गावडे अनिल बनकर शिरो तालुका अध्यक्ष दादासु गावडे करवीर तालुका अध्यक्ष बाळासो कोळेकर हे उपस्थित होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले धनगर समाजाचा इतिहास फार मोठा आहे त्याला एक गौरवशाली परंपरा आहे हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत व स्वराज्य रक्षणासाठी धनगर समाजातील पराक्रमी सरदारांचं योगदान फार मोठं आहे आपसातील मतभेद विसरून एकत्र येऊन धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी लढा दिला पाहिजे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलासकाळे म्हणाले धनगर समाजाने आपल्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे करवीर अध्यक्ष बाळा सुकोळेकर यांनी सांगितले की संजय वाघमोडे हे मेंढपाळ व वाड्या वस्तीवर राहणाऱ्यांना मोठा आधार आहे अनिल बनकर श्रावण गावडे शिरो तालुका अध्यक्ष दादासो गावडे तालुकाध्यक्ष बाळासो कोळेकर राधानगरी तालुका अध्यक्ष सुनील शेळके तानाजी हराळे यांनी आपली मनोगतं व्यक्त केली प्रास्ताविक दिलीप भानुसे यांनी केलं शाखा अध्यक्ष दिलीप भानुसे शाखा उपाध्यक्ष सोमाजी हराळे संघटक गजानन आर्गे खजिनदार महादेव भानुसे सचिव राहुल हराळे सचिव दिलीप आर्गे पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आली कार्यक्रमास महादेव भानुसे संदीप आर्गे गजानन आर्गे दिलीप आर्गे आर्गेदादा गडदे मंगेश हराळे धनाजी हराळे दिलीप भानुसे तुकाराम कापसे वैभव भानुसे रामचंद्र दवणे राधानगरी तालुका संपर्क प्रमुख दिनकर मलगुंडे हिंदूराव सुतार व मेंढपाळ ग्रामस्थ व यशवंत क्रांती संघटनेचे वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा